खायचं तर चवीचं मालवणी स्वादाचं अवीट पोळीच्या शिरवाळ्या असोत की बाप्पांचे आवडते मोदक, चटकदार चवीची मच्छी करी असो की झणझणीत चिकन, मालवणी स्वादाची बातच वेगळी। म्हणूनच तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मस्त मालवणी रेसिपींचा चटकदार तडका, मालवणी स्वाद, असल मालवणी रेसिपींचा चमचमीत शो। कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वाद। नमस्कार, मी स्वरूपा सौदागर। कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आयोजित आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वाद स्पर्धेत मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्यासोबत आहेत केपी किचनचे ओनर प्रसन्न कोदे सर। नमस्कार कोदे सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। सरांबद्दल विशेष सांगायचं झालं तर 10 वर्ष त्यांनी US मध्ये ऍज अ शेफ म्हणून काम पाहिलंय आणि मुंबईच्या पंचतारांकित लीला हॉटेलचे किचन एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणूनही काम पाहिलंय। आणि याहीपेक्षा विशेष बाब म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं परीक्षण देखील कोदे सर करणार आहेत। चला तर मग सुरू करूया ना सर। चला सुरू करू। आज आपल्यासोबत आहेत उमा चोडणकर, या सावंतवाडीच्या आहेत। नमस्कार उमाताई, आपलं खूप खूप स्वागत आपलं आमच्या या मालवणी स्वाद या रेसिपीच्या स्पर्धेत तुमचं खूप खूप स्वागत। आज कोणती रेसिपी दाखवणार आहात तुम्ही आम्हाला? ओके, ह्या भरलेल्या पापलेटसाठी लागणारं साहित्य जरा आम्हाला समजावून सांगा। कांदा आहे। ओके 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 चालेल। कांदा, टोमॅटो, कोलंबी आहे। चालेल। ओके ओके। लावण्यासाठी रवा आहे, कोथिंबीर, ओके, लसूण पेस्ट, हळद, ओके, तिखट आणि हा मालवणी मसाला थोडासा वरती घालायला। ओके ओके। मीठ मीठ पापलेटचा पूर्ण मी काटा काढला। ओके, म्हणजे तुम्ही पापलेट बोनलेस केलं? ओके, हे पापलेट बोनलेस करायची सुद्धा एक पद्धत आहे। म्हणजे पापलेट आधी निवडताना खूप फ्रेश पापलेट निवडायचं, म्हणजे ते सॉफ्ट असतं कमाने, म्हणजे बोनलेस करताना ते बरोबर चांगलं होतं। आणि पापलेट पकडताना हे असं उभं पकडलं पाहिजे आणि त्याला वरून असं पाकिट केलं पाहिजे बोन्स करून, आणि त्याच्यानंतर पापलेट दोन्ही बाजून असं दुसऱ्या बाजूनही त्याला असं पाकिट केलं पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडने त्याचं पॉकेट होतं आणि मधला काटा काढला जातो, म्हणजे बोनलेस होतं पापलेट। बरोबर, हे झाले दोन बोनलेस पापलेट। बरं, पापलेट निवडताना जसं आपण मी मोरीविषयी बोललो होतो की मोरी दोन प्रकारची येते, काळ्या पाकाची आणि पांढऱ्या पाकाची। काळ्या पाकाची चविष्ट असते, तसंच पापलेटाचंही आहे। सिल्वर पापलेट एक येतं आणि ब्लॅक पापलेट येतं, म्हणजे हलवा नाही। ब्लॅक पापलेट म्हणजे त्याची पंख फक्त काळे असतात पण ते जास्त टेस्टी असतं पापलेट व्हाईट पापलेटपेक्षा। तर पापलेट निवडताना या गोष्टी जरा ध्यानात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, तर आता आपण सुरू करूया। उमाताई, साहित्य सांगून झालेलं आहे, आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। ठीक आहे, प्रथम आपल्याला तेल घालायचं आहे। चालेल, जवळपास 2 चमचे तेल घातलेलं आहे। ओके, त्यात चांगलं तापू दे। बरोबर, तेल चांगलं तापत आलेलं आहे। ओके ठीक आहे। भरलेलं पापलेट हे प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीत केलं जातं। जर तुम्ही सिकेपी साईडला, म्हणजे कारवार साईडला वगैरे गेलात किंवा सिकेपी लोकांची भरलेल्या पापलेटाची कृती बघितलात तर ती वेगवेगळी असते। काही जण खोबऱ्याची चटणी भरतात, काही जण ग्रीन पुदिनाची चटणी भरतात, काही जण जसा प्रॉन्सचा खिमा वगैरे असं करून भरतात, आणि गोव्यात रिशात मसाला भरून करतात। सो प्रत्येककडे भरलेल्या पापलेटाची रेसिपी ही वेगवेगळी असते, पण कुठेही कसंही भरलेलं पापलेट बनवा, खूप छान आणि उत्तम लागतं। बरोबर ताई, जे मासे खाऊ आहेत, जे मासे खायला एकदम खादाड आहेत, त्यांना पापलेट म्हणजे खूप छान। आपण परतून घेऊया। हां चालेल, तोपर्यंत तुम्ही याला मॅरिनेशन करून घ्या। ठेवा इकडे, दिसेल सगळ्यांना। ठीक आहे, मॅरिनेशनसाठी उमाताईंनी कोकमचा आगळ घेतलेला आहे। कोकमचा आगळ 1 चमचा घेतला आहे जवळपास, आणि मिरची पूड, मिरची पूड जवळपास
दोन चमचे बरोबर. ओके, त्याच्यात थोडी हळद पूड पण लागेल ना. म्हणजे हे परफेक्ट टाइम आहे, एकीकडे तुम्ही कांदा भाजायला ठेवा, एकीकडे मॅरिनेशन करायला ठेवा. ओके ठीक आहे ठीक आहे. मग हे सगळं मिक्स करून याला लावायचं आहे, थोडंसं मीठ बरोबर, थोडंसं पाणी. ओके, म्हणजे अशी जाडसर पेस्ट व्हायची केली पाहिजे बरोबर. याचा आगळाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा हा वर त्याला लावून ठेवला बरोबर. हे जरा मी हलवून घेऊ. मी लावून घेऊ, तुम्ही तोपर्यंत ते करा. हे आतून पण लावायचं आहे का? चालेल. ओके, ओके ओके ओके. मग एकंदर जे आपण गोव्यात रिशात बांगडा जो फेमस आहे त्याच्यात सुद्धा अशी केलेली पेस्ट, मिरचीची केलेली पेस्ट घातली जाते, ज्याच्यात व्हिनेगर वगैरे घालून आंबट तिखट करून भरलेला बांगडा केला जातो. बरं, तुम्ही माशाच्या वेगवेगळ्या रेसिपी करता खूप छान, आणि याच्याशिवाय काय करता, म्हणजे आणि कोणता छंद जोपासता तुम्ही? अरे वा, छान छान छान. अरे वा छान, म्हणजे लायनेस क्लब मधून तुम्ही समाज कार्य पण करताय, खूप छान खूप छान. हे व्यवस्थित लावून झालंय आतून आणि बाहेरून. ओके, ह्याला 15 ते 20 मिनिटं थांबू दे ना. ओके, त्याच्यासाठी हो नरम झाला पाहिजे थोडा, ज्यात थोडंसं मीठ घातलं तर ना. बरोबर बरोबर, हो. आणि याच्यात कांदा आणि टोमॅटो थोडा बारीक चिरा, म्हणजे तो स्टफ व्हायला चांगला मदत होईल. जरा मोठा राहिला तर तो स्टफ होताना बाहेर येण्याची शक्यता आहे. कोलंबी 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 चांगली कांदा टोमॅटो बरोबर परतून घ्यायची बरोबर. पेस्ट घालायची, आलं लसूण पेस्ट नंतर का घालावी याला सुद्धा एक कारण आहे, कारण आल्यामुळे तुमचं जे हे मसाला आहे तो चिकटतो, जळला जातो, त्याच्यामुळे काली चिकटतो, कढईला चिकटतो. म्हणून जे काही भाजायचं ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि नंतर आलं लसूण पेस्ट घालायचं. हो हो, हे स्वाते करायचं व्यवस्थित, म्हणजे खवय्यांना हे खूप चांगली पर्वणीच आहे. म्हणजे तुम्हाला पॉम्फ्रिटर खायला मिळतंयच, तर त्याच्याबरोबर प्रॉन्ससुद्धा खायला मिळत आहे, दोन्ही मासे एकत्र झाले. आणि तुम्ही मागच्या म्हणजे आमच्या प्रथम फेरीत कोणती रेसिपी दाखवली होती?
कळिंगणचं धोंडस बरोबर खूप खूप छान होती आणि वेगळी रेसिपी होती ती म्हणजे टाकाऊपासून आणि त्याच्यात कळिंगणाचा गर वापरून सुद्धा त्यांनी एक वेगळंच छान धोंडस म्हणजे जे मालवणी तुम्ही केक म्हणाल त्याला कदाचित असं बेक केलेला केक त्यांनी केला होता जो मालवणी पद्धतीचा पारंपरिक आहे खूप छान केक होता तो बरोबर कोलंबीना चव आली पाहिजे मिठाची बरोबर मला वाटतं त्याच्यात थोडी हळद सुद्धा घालावी लागेल हळद आणि मसाला चमचा देतोय तुम्हाला मिरची पूड लागेल जवळपास एक चमचा मिरची पूड आणि अर्धा चमचा मालवणी मसाला बरोबर चवीसाठी मालवणी रेसिपी ही मालवणी मसाल्याशिवाय अधुरीच आहे प्रत्येक रेसिपीत मालवणी मसाला हा थोडा पाहिजेच पाहिजे आम्हाला हो पूर्ण होत नाही खूप छान प्रॉन्सचा खिमा झाला आहे तो एक भाजी झाली आहे खिम्याची याची प्रॉन्सची आता कोथिंबीर ओके खोबरं आणि कोथिंबीर आणि एक कोकणातली प्रत्येक रेसिपी खोबरं हवंच हवं यांनी अजिबात पाण्याचा वापर केला नाही कारण तुम्ही पाणी वापरलात तर ते वॉटरी होईल थोडं आणि त्याच्यामुळे ते स्टफ करता येणार नाही प्रॉन्स आपल्या पापलेटमध्ये थोडीशी कोथिंबीर ओके ओके कोथिंबिरीचा जो सुवास आहे जो त्याचा एक ओन फ्लेवर आहे तो एक वेगळाच मजा देऊन जातो प्रत्येक रेसिपीला कोथिंबिरीशिवाय सुद्धा कुठचीच वस्तू परिपूर्ण होत नाही छान एकदम सुका किमा झाला आहे जसा पाहिजे तसा झाला आहे आता तो जरा थंड होतो बंद करून ठेवूया चालेल त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत ताई ओके 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 हे फिलिंग आपण त्याच्यात स्टफ करणार आहोत आणि शॅलो फ्राय करणार आहोत ओके ओके ठीक आहे हे तोपर्यंत होऊ दे थंड होऊ दे ओके चालेल
व्यवस्थित त्याला रवा लावून घ्या। हा रवा आहे हा झिरो नंबर रवा आहे, म्हणजे एकदम बारीक रवा आहे, लाडू बनवायचा रवा। ओके, हे व्यवस्थित फ्राय करून घ्या। मी एक छोटीशी टिप्स देतो याच्यामध्ये की जर हे फिलिंग आणि व्यवस्थित राहायचं आहे किंवा रवा त्याला चिकटून राहायचं आहे तर थोडंसं अंडं बीट करा आणि त्याला वरून लावून घ्या, म्हणजे रवा सुटणार नाही आणि ते फिलिंगसुद्धा बाहेर येणार नाही आणि क्रिस्पीनेस कायम राहील। खूप रिच रेसिपी आहे, त्याला तेल पण भरपूर लागणार आहे, पापलेटसुद्धा आहे, त्याच्यात प्रॉन्ससुद्धा आहेत। अरे वा छान, तुमच्या घरी पाहुणे येणार असतील तर त्यांना खुश करायचं असेल तर हे द्यायचं, बरोबर। अरे वा थोडं राहिलं म्हणजे दाबायला बरं पडेल। हे भाजताना सुद्धा अगदी अलगद भाजले पाहिजेत, कारण त्यातलं फिलिंग बाहेर येतं का म्हणजे, बरोबर। इथे थोडंसं तेल घालूया का याच्या खाली, हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। त्यांना थोडा वेळ डिस्टर्ब नका करू, कारण पुन्हा पुन्हा उलटा पालट केलं की त्याच्यातलं बाहेर येणार, बरोबर। एका बाजूने व्यवस्थित भाजू दे, नंतर त्याला परतू, बरोबर। बरं, तुमचं माहेर म्हटलं तुम्ही गडिंग्लज, बरोबर। मग तुम्ही गडिंग्लजला तिथल्या आणि इथे कोकणी मालवणी भागात आल्यानंतर तुमचं पूर्ण चेंज झालं रेसिपी वगैरे, मग तुम्ही तिथल्या रेसिपी पण अजून तुमच्या तशाच आहेत, म्हणजे तुम्ही रस्सा वगैरे बनवता। अरे वा छान, म्हणजे तुम्ही पोळी परिपूर्ण झाला आहे, म्हणजे मालवणी पण बनवताय आणि कोल्हापुरी पण बनवताय, खूप छान खूप छान। मग तिकडे तुम्ही माहेरी गेला की तुमची वाट बघत असतील, कारण त्यांना मालवणी आवडते, त्यामुळे कधी येत आहे आणि काहीतरी वेगळं बनवताय। हां बरोबर बरोबर। ही ॲक्च्युली रेसिपी थोडा वेळ लागतो, कारण हे पापलेट मला वाटतं फ्राय व्हायला जवळपास अर्धा तास लागणार, स्लो मंद आचेवर ते व्यवस्थित कुक व्हायला। ॲक्च्युली त्याच्या आत जो आपण प्रॉन्स घातले आहेत ते ऑलरेडी कुक्ड आहेत, त्यामुळे आत त्या प्रॉन्स कुक होण्याची वाट बघण्याची गरज नाही, आतलं फिलिंग ऑलरेडी कुक्ड आहे, ऑलरेडी कुक्ड आहे। अरे त्याने व्यवस्थित केलेलं आहे, त्यातलं अजिबात फिलिंग बाहेर आलेलं नाही आणि दोन्हीकडून व्यवस्थित फ्राय होते, नाही पडत ना, बरोबर। कसं असतं, आपल्याकडे भरपूर पाहुणे यायचे असतात, आपल्याला पटापट पटापट जेवण बनवायचं असतं आणि घाईत केलं की तर मग ते बाहेर पडतं वगैरे, त्यामुळे व्यवस्थित पेशन्स ठेवून वेळ काढून हे केलं पाहिजे, बरोबर। आपल्या इथली संस्कृती बदलायला कसं कारण असतं बघा, म्हणजे या म्हणाल्या की त्या गडिंग्लजल्या, गडिंग्लजच्या, पण गडिंग्लज कुठे, सावंतवाडी कुठे आणि गोवा कुठे, तर त्यांची आई गोव्याची, त्यांची आई गडिंग्लजला दिली गेली, मग त्या गडिंग्लजून या इथे आल्या, म्हणजे यांच्याकडे गोव्याची संस्कृती ऑलरेडी पोचलेली आहे, गोव्याच्या, बरोबर बरोबर। म्हणजे तुमच्याकडे गोव्याची संस्कृती आधीच तिथे पोचलेली आहे आणि पुन्हा तुम्ही इथे आला, म्हणजे त्यांच्या रेसिपीज अशा चेंज होत गेल्या, म्हणजे गोवन, कोल्हापुरी जेवण आणि मालवणी जेवण या तिन्ही रेसिपी त्यांच्यात मिक्स होत गेल्या। मग असं असताना फ्युजन होऊन एक तिसरीच रेसिपी बाहेर येते, जी ही आहे। याच्यात खूप काही वेगळेपणा आहे, याच्यात मालवणी आहे आणि हा जो कोलंबीचा आतमध्ये जे सारण घातलं आहे ते सुद्धा वेगळं आहे, म्हणजे कुठेतरी फ्युजन उपयोगी पडतं त्याच्यासाठी। तेल लागेल थोडंसं, नको ना, नको।
छान खरपूस भाजलेत। त्यांचा हातखंडा एवढा आहे की त्या पापलेटला सुद्धा खूप चांगला गोल्डन कलर आला आहे। हो, बरोबर वेळेत त्यांनी ते उलटे केलेत मासे, परत परतलेत, त्यामुळे त्याचा रवासुद्धा सुटलेला नाही। मला वाटतं त्यांना अंड लावायचीसुद्धा गरज नाही, एवढं छान त्यांनी त्याला रवा वगैरे लावलेला आहे। अंड लावले आणि तुम्ही बोंबील चेपून वगैरे ठेवता का? काय तशी पद्धत आहे काही जणांची? ओके ओके, पण ते क्रिस्पी होतात चांगले। छान सुवास येतोय त्या माशांचा। आधी मालवणी लोक आणि माशाचा रस्त्यावरून जाताना असं जर खिडकीतून कुणाच्या सुवास आला की आधीच पोटात कावळे ओरडायला लागतात, आणि त्यात हे असे मासे असतील तर मग काय विचारायलाच नको। आणि कारवारी लोक ज्यावेळी खोबरेल तेलात मासे भाजतात त्यावेळी एवढा छान सुवास येतो, म्हणजे एक माणूस जर घरात मासे भाजत असला तर अर्धा किलोमीटर वास जातो। अरे वा, छान हेल्दी पण। ॲक्च्युली बरोबर आहे तुमचं, पण खोबरेल तेलाचा वास फोडणीला खोबरे, ॲक्च्युली ते सीकेपी लोक किंवा कारवारी लोक तसं खोबरेल तेलची फोडणी देतात माशांना। बरोबर, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।